नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर. 23 फेब्रुवारी शुक्रवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मार डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या 7 फेब्रुवारीला सेंट्रल मार संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वसामान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याने मार्ग डॉक्टरांनी संपावर जाऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या कामास गती द्यावी असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नमो दिव्यांग 11 कलमी कार्यक्रमात नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत राज्यात 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. यात दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता असेल, तसेच चिकित्सा व उपचार आदी आवश्यक गोष्टींचा समावेश राहील. या दृष्टीने नियोजन करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळांच्या एकात्मिक विकासाकरिता पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीत मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यासाठी सुमारे 381 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला, जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागाअंतर्गत कोयना नदी जलपर्यटनाचा समावेश आहे. मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्ट्स असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कच्या शिफारसीनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ एक नवा प्रयोग करून पाहण्याच्या तयारीत आहे. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक टेस्ट राबवणार असल्याचं कळतंय. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. रिपोर्टनुसार CBSEने काही शाळांना ओपन बुक टेस्टचा प्रयोग करून पाहण्यास सांगितलं आहे. यात 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांसाठी तर 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि जीवशास्त्र या विषयांसाठी हा प्रयोग राबवला जाईल. यामधून काय फलित निघते आणि विद्यार्थ्यांना अशी परीक्षा देण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहिलं जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. या दृष्टीने पुढील 30 वर्षाचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, तसेच मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा टप्पा 1 व 2 च्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.